नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील धोटाणे बुद्रुक गावात निकृष्ट पद्धतीने विकास कामे करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला. अनेक विकास कामे केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं. भ्रष्टाचाराची पोलखोल झाली, मात्र दोषींवर कोणतीही कारवाई झाली नाही, त्यामुळे गावकऱ्यांनी जी हेल्पलाईनची मदत घेतली. ही आहेत धोटणे बुद्रुक गावातली विकास कामं. धोटणे बुद्रुक म्हणजे नांदगाव तालुक्यातलं गाव. इथल्या औद्योगिक वसाहतीमुळे ग्रामपंचायतीला चांगलं उत्पन्न मिळतं, मात्र भ्रष्टाचारामुळे या गावाचा विकास होत नाहीये. विकास कामांसाठी शासनाकडूनही निधी मिळतो, मात्र निकृष्ट कामं करून हा सर्व निधी लाटला जातो. इतकंच काय तर गावातील बरीचशी विकास कामं ही केवळ कागदोपत्रीच पूर्ण करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. गावातील रस्ते, गटारी, स्मशानभूमी, पाण्याची टाकी, जलकुंभ अशी सारीच कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली आणि यात पैशांचा मोठा अपहार केल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केलाय. या भ्रष्ट कारभाराविरोधात गावातील श्याम कुणकर या तरुणांना आवाज उठवला. गावात झालेल्या विकास कामांची चौकशी करून गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली, मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. श्याम यांनी जी हेल्पलाईनची मदत घेतली. मी गेल्या एक वर्षापासून पंचायत समितीकडे आर्थिक चौकशीची मागणी केली होती, परंतु अद्यापपर्यंत कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही आहे. माझ्या गावामध्ये फक्त आजपर्यंत जे कामं होत गेले ते फक्त कागदोपत्रीच होत गेले, पूर्ण कामच झालेले नाही आत्तापर्यंत. ग्रामपंचायत कार्यालय, त्या ग्रामपंचायत कार्यालयाला खडीच वापरली गेलेली नाही आहे. यांनी पूर्णत्वाचे दाखले घेतले, मी आयुक्तांकडेही कंप्लेंट केली, आयुक्तांकडे कंप्लेंट केलेली आहे, पण आयुक्तांनी आतापर्यंत कुठली त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली नाही आहे. शेवटी मी जी हेल्पलाईनकडे तक्रार केली आणि ते माझ्या मदतीला धावून आले. श्याम यांच्या तक्रारीची दखल घेत जी हेल्पलाईनची टीम धोटणे बुद्रुक गावात दाखल झाली. कुणगर यांची भेट घेतली. ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांनी पैशांचा कसा अपहार केला याचे पुरावेच त्यांनी सादर केले. विशेष म्हणजे एका गावकऱ्यानं स्मशानभूमीसाठी स्वखर्चानं पाण्याची टाकी बांधून दिली, मात्र तत्कालीन ग्रामसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी टाकीचं काम ग्रामपंचायतीनं केल्याचं दाखवून पैसे उचलले. ग्रामपंचायत आणि व्यायामशाळेच्या इमारत उभारणीतही मोठा अपहार केला. जी हेल्पलाईनच्या टीमनं गावाची पाहणी केली, काही ग्रामस्थांशी संवाद साधला आणि भयानक वास्तव समोर आलं. प्रत्येक बॉडी ह्या व्यायामशाळेवर फक्त खर्च काढत राहते फक्त बस, पण व्यायामशाळा अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही आहे आणि आज रोजी तिची अशी परिस्थिती. तर ही व्यायामशाळा गावच्या तरुणांचं म्हणणं आहे का लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे. आणि समजा ज्या ह्या बॉडी प्रत्येक बॉडीने याच्यावर जो खर्च काढलेला आहे व म्हणजे पूर्ण करण्यासाठी, त्या खर्चाची पण चौकशी झाली पाहिजे असं ग्रामस्थांचं म्हणणं. जेवढे ग्रामपंचायत झाली त्या ग्रामपंचायतीनं आतापर्यंत 25 ते 30 लाख रुपये जवळजवळ याच्यावरती खर्च काढला आणि ही व्यायामशाळा पूर्ण झालेली नाही. तरुणांना व्यायामशाळेची भरपूर गरज आहे, तरी पण ही व्यायामशाळा पूर्ण करती नाही. आमची इच्छा आहे की ही व्यायामशाळा आमच्या गावाला उपलब्ध झाली पाहिजे, तरुणांची सगळ्यांची इच्छा आहे. गावकऱ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर जी हेल्पलाईनच्या टीमनं थेट नांदगाव पंचायत समितीचं कार्यालय गाठलं. विस्तार अधिकारी व्ही के ढवळेंची भेट घेतली. धोटणे बुद्रुक गावातल्या भ्रष्टाचाराची त्यांना कल्पना दिली. गावातील विकास कामांची चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी जी हेल्पलाईनला दिलं. कुणगर यांनी जे आता तक्रार केली आहे ते ग्रामपंचायत कार्यालय अपूर्ण, गटार बांधकाम अपूर्ण, तसंच विहिरीचं कामं, रस्त्याचे कामं, तर ह्यावेळी जे काही त्यांचे अपूर्ण आहेत, कामं पूर्ण नाहीत, समजा काही समजा त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चांगल्या प्रकारे चौकशी करण्यात येऊन संबंधितावर आपण ते दोषी कारवाई करण्यात येईल. धोटणे बुद्रुक गावातील भ्रष्टाचाराला आता जी हेल्पलाईननं वाचा फोडली आहे. आता लवकरच या सर्व विकास कामांची चौकशी होणार आहे. मात्र केवळ चौकशीच नव्हे तर यातील दोषींवर कारवाई होणं गरजेचं आहे आणि जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत जी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.